माणसाला जीवदान देणाऱ्या औषधांमध्ये चक्क काच सापडल्याचा प्रकार पनवेलमध्ये घडलाय. लॅपिन कंपनीची ही अँटीबायोटिक्स औषधाची बाटली आहे. या सीलबंद बाटलीमध्ये काचेचा तुकडा असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. श्याम अंबर्दे यांनी एका मेडिकल स्टोअरमधून ही औषधाची बाटली विकत घेतली होती. त्या इंजेक्शनमध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची काच आढळून आलेली आहे. मी वारंवार कंपनीकडे याची चौकशीसाठी अर्ज सुद्धा केला असता सुद्धा कंपनीचा काही रिप्लाय आला नाही. रुग्णाच्या जीवनाशी खेळणाऱ्या या कंपनीला कंपनीची योग्य ते चौकशी व्हावी आणि रुग्णाला न्याय मिळावा हीच एक जागरूक नागरिक म्हणून माझी एक अपेक्षा आहे. तर खारघरमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गोवर्धन कंपनीच्या चीजमध्ये अक्षरशः बँडेज सापडलंय. खारघर मधल्याच एका दुकानातून कल्पना शेळके यांनी हे चीज खरेदी केलं होतं. हे चीज खाल्ल्यानं कल्पना यांच्या मुलाला उलटे आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अहो बँडेज पट्टी म्हणजे जखमेवर बांधतात ना, आपल्याला जखम झाल्यानंतर आता ती कोणाची आणि कुणाची नाही. एखाद्या काम करणाऱ्या माणसाच्या हाताला काही लागलं असेल त्याचा तुकडा आज एका पॅकेटमध्ये पडलाय, म्हणजे आणि किती पॅकेटमध्ये कट होऊन गेलं हे काही सांगता येत नाही ना. म्हणून काळजी घ्यावी आणि जनतेला हे कळावं का हे असं आहे. माझ्या मुलांना उलट्या आणि जुलाब झाले. आमची मागणी एवढीच आहे की याची या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, याची सकल चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या विभागानं दोन्ही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत, मात्र या प्रकरणी दोषींवर अजून ठोस कारवाई झालेली नाही. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.